नमस्कार मित्रांनो पाहूयात आपण पुढील सुभाषित दुःखे दुःखाधिकान पश्चेत सुखे पश्येत सुखाधिकां आत्मानम शोकहर्षाभ्याम शत्रुभ्याम इव नारपयेत या सुभाषितामध्ये संधी भरपूर आहे अन्वयामध्ये आपल्याला आहेत शत्रुभ्याम अधिक इव नारपयेतमध्ये संधी होईल न अधिक अर्पयेत अन्वयातून आपल्याला संधी समजूनच येतात बघा अन्वय दुखे दुखाधिकांशेत सुखे सुखाधिकां पश्येत मानव शत्रुभ्या इव शोकहर्षाभ्याम न अर्पयेत आत्मान न अर्पयेत बघा विद्यार्थी मित्रांनो मानवाने कसे वागावे काय करू नये असा संदेश या सुभाषितामध्ये दिलाय दुःखे दुःख अधिकान अधिक म्हणजे जास्त दुःखी असणाऱ्याने दुःखात असताना दुःखे म्हणजे सप्तमी विभक्तीचा शब्द झाला तर दुःखात असताना काय केलं पाहिजे पशेत अधिक दुःख असणाऱ्याकडे पाहिले पाहिजेत आणि त्या मनाने आपलं दुःख कमी आहे असं समजून पुढे गेलं पाहिजे त्याचप्रमाणे सुखे सुखात असताना जेव्हा माणूस खूप यश प्राप्त करतो त्यावेळी त्याला असं वाटतं की आपण सगळं जग जिंकून घेतलं पण तरी सुभाषितकार म्हणताय की सर्व प्रकारचं सुख मिळालेलं असूनसुद्धा सुखे अधिकान अधिक सुखी असणाऱ्याकडे पाहावे म्हणजे त्या प्रकारचं सुख अजून माझं मिळवायचं बाकी आहे असा असे ध्येय आपण ठेवले पाहिजे शत्रुभ्याम इव व शोक हर्षाभ्याम शोक म्हणजे दुःख आणि हर्ष म्हणजे आनंद दुःख आणि आनंद हे कसे आहेत शो शत्रुभ्याम शत्रूप्रमाणे आहेत शत्रूप्रमाणे असणाऱ्या या दुःख आणि आनंदावर मानवाने स्वतःला अर्पण करू नये म्हणजे सुख मिळालंय त्यावर जो स्वत अर्पण करून दिलं आणि थांबून गेले आपल्या प्रगतीच्या मार्गावर तुम्ही थांबून गेले तर ते सुद्धा चुकीचा होईल त्याचप्रमाणे दुःखही झाले आहेत आणि त्या दुःखामध्ये अडकून बसले आहात तर ते सुद्धा तुमच्या जीवनाच्या मार्गाने चुकीचं होणार आहे म्हणून आनंद आणि दुःख यांना शत्रू म्हटले आहेत त्याला स्वतःवर अर्पण करू नये मानवाने हे सुभाषितकार सांगतात या सुभाषितामध्ये विधिलिंग लकाराचं क्रियापद आहे पश्येत आणि अर्पयेत तर यात समास दिलाय बघा शोक हर्ष शोक म्हणजे दुःख आणि हर्ष म्हणजे आनंद शोक च हर्ष च द्वंद्व समास या शब्दाचा होतो आत्मानम म्हणजे स्वतःला याप्रमाणे हे सुभाषित होतं